ताजा बातम्यांसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळतं. अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीमध्ये रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान हे महत्त्वाचं कार्य करते. आणि यामुळेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले तसेच युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उमरगा शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय. रक्तदान हे एखाद्या व्यक्तीनं स्वच्छेनं अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे 7.5 लाख बाटल्या रक्त लागतं. ही गरज 70-75% पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागवली जाते. मानवाच्या शरीरामध्ये 4.5 ते 5 लिटर रक्त असतं. रक्तदानाच्या वेळी केवळ 300 मिलीमीटर रक्त काढलं जातं. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण 36 तासांमध्ये शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण 2 ते 3 आठवड्यांमध्ये रक्त पेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्यानं कोणताही त्रास किंवा इजा होत नाही हे विशेष. रक्तदान केल्यावर नवीन तयार झालेल्या रक्त पेशी आणि रक्तरस यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरात चैतन्य निर्माण होतं. नियमित रक्तदान केल्यानं शरीरातील लोहाचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय यकृतासारखे अवयव निरोगी राहतात. तर 7 डिसेंबर रोजी शिवसेना नेते किरण गायकवाड आणि उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. तर जिल्हा परिषद शाळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान केलंय. शाळेतील शिक्षकांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष बसवराज मसरे यांनी देखील रक्तदान करून जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं. शिवसेना युवा नेते किरणजी गायकवाड आणि विद्यमान आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त आज उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांतूनही उत्तम असा प्रतिसाद रक्तदान शिबिराला आलेला आहे. रक्तदान करून आपल्यासोबत शरद पवार आहेत सर. आजच्या वाढदिवसानिमित्त चांगला प्रसाद आहे. आणि त्याही बरोबर आज जिल्हा परिषद इथे 9वी-10वीचे वर्ग आजपासून चालू आहेत. आपण 9वी-10वीचे वर्ग सॅनिटायझर करून दिलेले आहेत आणि आता आज त्यांना किट व्यवस्थापन 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना किट वाटतं. त्याच्यात मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोव्ह असा उपक्रम आहे. रक्तदान जीवनदान आहे आणि विशेष आवर्जून या ठिकाणी मला सांगायला आवडेल की रक्तदात्यांना या ठिकाणी एक सरप्राईज गिफ्ट देण्यात येतो. वाफ घेण्यासाठी वाफीची मशीन या रक्तदात्यांना एक सप्रेम भेट म्हणून या ठिकाणी दिलं जात आहे. त्याचा एक परिणाम असा होतो की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे की कोरोना संकट काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू नये या उद्देशानं ज्या पद्धतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं त्याला चांगला प्रतिसाद भेटताना दिसून येत आहे. जिथं रक्तदान शिबिर हा आयोजित करण्यात आलेला आहे अशी माझी ही उमरगा शहराची जिल्हा परिषद शाळा आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे सर आपल्यासोबत आहेत. सर, आजच्या या रक्तदान शिबिराबद्दल आपण पहिली प्रतिक्रिया काय सांगा? अतिशय छान उपक्रम आहे. जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या या अटल टिंकरिंग डॅममध्ये रक्तदान युवा नेते किरणजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज उमरगा शहरामध्ये रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या रक्तदानाची सुरुवात मी या जिल्हा परिषद हायस्कूलचा मुख्याध्यापक म्हणून स्वतः प्रथम रक्त देऊन मी या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. आणि मी उमरगा शहरातल्या सर्व उमरगावासियांना असं आवाहन करतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे रक्तदान करून जास्तीत जास्त संख्येनं रक्तदान करून या सामाजिक कार्यात हातभार लावावा. कसं वाटतं? रक्तदान सगळ्यांनी जरूर करावं, कारण उमरगा परिसरात रक्ताचा फार तुटवडा आहे. त्यामुळं मी रक्त केलो तसं आपणही करावं असं माझं आवाहन आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आवाहनाने आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. माननीय आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरणजी गायकवाड यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. मीही रक्तदान केलंय, आपणही रक्तदान करा. एन टू न्यूज मराठीसाठी मी सचिन बिद्रे, उमरगा.